शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित माननीय सुरेशदादा टोकरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आदिवासी सामूहिक विवाह सोहळा आणि रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चषक 2018 या सोहळ्यासाठी उपस्थित राहणारे केंद्रीय उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते माननीय आमदार अनंत गीते साहेब, बांधकाम मंत्री तथा शिवसेना नेते माननीय आमदार एकनाथजी शिंदे, खासदार माननीय श्रीरंग अप्पा बारणे यांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे आणि टोकरे फाउंडेशन। लाखो अबालवृद्ध पर्यटकांचे माथेरान हे आवडते पर्यटन स्थळ। माथेरानची झुकझुक गाडी तर माथेरानचे विशेष आकर्षण। आता या मिनी ट्रेनची अमन लॉज स्थानक ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरू राहणार आहे। मात्र नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी एक गाडी पावसाळ्यात बंद असणार आहे। माथेरानची मिनी ट्रेन हा माथेरानच्या पर्यटनाचा श्वास आहे। डोंगरदऱ्यातून नागमोडी वळणे घेत धावणारी ही ट्रेन माथेरानच्या पर्यटनाचं विशेष आकर्षण आहे। सध्या दररोज सकाळी 6:40 एक गाडी नेरळवरून माथेरानकडे निघते आणि शुक्रवारी सकाळी अजून एक अतिरिक्त गाडी सकाळी 9 माथेरानच्या दिशेने निघते। मात्र पावसाळ्यात आता 11 नेरळवरून माथेरानच्या दिशेने आणि माथेरानवरून नेरळच्या दिशेने होणारी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। यात आनंदाची गोष्ट म्हणजे अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा मात्र नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। पाऊस अंगावर झेलत पावसाळी पर्यटनासाठी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अलीकडे वाढली असून या सर्व पर्यटकांना आणि माथेरानकरांना देखील या शटल सेवेचा पावसाळ्यात मोठा उपयोग होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।